मोक्कातल्या आरोपींना अजित पवारांनी वाचवलं, अजित पवारांनी भरसभेत यासंदर्भात जाहीर कबुली दिली आहे. दादांच्या वक्तव्यानं पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. तर सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय, मोक्कातल्या आरोपींना अजित पवारांनी वाचवलंय, कारण अजित पवार यांनी स्वतः भरसभेत कबुली दिलेली आहे. तर दादांच्या याच वक्तव्यामुळे आता पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. या संदर्भातला लोकशाहीचा एक रिपोर्ट पाहूया. दादाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता. म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा आणि आत्ता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले तुम्ही ऐकलं का? पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी बोकायलेली असताना अजित पवार जाहीर आनंद देवका त्यांच्या कार्यकर्त्याला मोकातून वाचवल्याचं सांगताय. आता मोकात अडकलेला आरोपी साधू संत तर अजिबात नसेल. नीरा वागज भागातल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी आनंद देवका त्यांच्या कार्यकर्त्यावर उपकार केल्याच्या भाषेत जाहीर व्यासपीठावर सांगितलंय. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले. म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा आणि आत्ता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही. जे अजित पवार गुन्हेगारांना मोकातून वाचवल्याचं सांगतायत तेच अजित पवार काही दिवसांपूर्वी राणा भीमदेवी थाटात गुन्हेगारांना सोडणार नाही असं सांगत होते. उद्या कुणी म्हटलं की दादा एकदाच चूक झाली आता पदरात घ्या, पदर आमचा फाटलाय, आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही, पदर नाही आणि धोतर नाही, डायरेक्ट टायर मध्येच, मधी कुठं नाही. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं गंभीर असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. खुणाबद्दल होतं, कुणाला मोका लागला, कशा करता मोका लागला, ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील, नाही का? किंवा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. शिवसेनेनंही अजित पवारांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. त्या सरकारमधले उपमुख्यमंत्री पदावरची अत्यंत जबाबदार व्यक्ती जर इतक्या बेजबाबदार पद्धतीने वक्तव्य करत असेल तर हे गंभीर आहे. म्हणजे याचा अर्थ की आमचं सरकार आहे तर आम्ही आमच्यातल्या मोठ्यातल्या मोठ्या गुंडाला वाचू आणि आमचा विरोधक असेल तर त्यांच्यातल्या सज्जनातल्या सज्जन माणसाला आम्ही त्रास देऊ. मला वाटतं की या सगळ्यांमुळे लोकांमधली त्यांची प्रतिमा काय होते याचा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण काय बोलतोय आणि कुठून बोलतोय. गुन्हेगारांना जे पाठीशी घालतात त्यांचीच परेड घेण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. मी पोलीस कमिशनरला स्वतः पत्र दिलं की जे गुन्हेगारांना मदत करतात, गुन्हेगारांना आशीर्वाद देतात, ज्या मंत्र्यांच्या नावाखाली फिरतात त्या मंत्र्यांची परेड करा. गुन्हेगारांची परेड तर मंत्र्यांची बी परेड करा, आमदारांची करा, माझ्या जवळचं असेल तर माझीही करा. एकदा पुणेकरांना कळू द्या आणि मग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पुणेकरांनी पुढे आलं पाहिजे. मी बोललो की कोथरूडची गुन्हेगारी मुक्त करा. मोकातून बाहेर काढून राजकीय नेते गुन्हेगारांना मेहरबानी करत असतील तर पुण्यातील गुन्हेगारी रोखण्याकरता देव आला तरीही त्यांच्यानं गुन्हेगारी कमी होणार नाही असं पुणेकर बोलू लागले आहेत. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.